सध्या अरबी समुद्रात तौक्ते हे चक्रीवादळ धुमाकूळ घालत आहे. भारतातील केरळ, तामिळनाडू, कोकण, मुंबईसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टी झोडपून काढल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरात मार्गे पाकिस्तानकडे कूच करीत आहे. याआधी अंपानी या चक्रीवादळाने कहर केला होता. अंपानच्या आधीही कटरीना, निवार, निसर्ग, हुदहुद, फानी, बुलबुल, हिकाका, लैरी आणि लीजा या वादळामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी व नुकसानीचा सामना आपल्याला करावा लागला होता. चक्रीवादळांच्या वेगवेगळ्या नावामुळे ते बहुधा चर्चेत असतात. जनजीवन विस्कळीत करणाऱ्या आणि सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीचे बारसी नेमके कोण करते, चक्रीवादळाचे नामकरण कसे आणि कुणामार्फत होते याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल नक्कीच असेल. तर हीच माहिती आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्स गुलमला ह्यू. नावात काय आहे शेक्सपियर म्हणून गेला, नाव तुझे काय हे ऐकण्यात मात्र जन्म आपला गेला. चक्रीवादळांच्या नामकरणामागे एक इतिहास दडलेला आहे. चक्रीवादळांची नावे ठेवण्यास अटलांटिक प्रदेशात 1953 एका कराराने सुरुवात झाली होती, तर हिंद महासागरी प्रदेशात ही प्रणाली वर्ष 2004 सुरू झाली. भारताच्या पुढाकाराने या भागातील देशांनी वादळांना नावे दिली आहेत. या व्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान आणि थायलंड या 8 देशांचा देखील चक्रीवादळांचे नामकरण करण्यामध्ये समावेश आहे. 2018 UAE, इराण, कतार आणि येमेनसह अनेक देश या झोनमध्ये सामील झालेत. समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं की हवामान खात्याकडून त्याचं नामकरण केलं जातं. वादळांची ही चमत्कारिक नावं देण्याचा प्रघात तसा जुनाच म्हणजे गेल्या शतकभरातला आहे. यातली गमतीची बाब म्हणजे वादळाचं बारसं करण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय संकेतसुद्धा आहेत. यासह वादळाचं बारसं करण्याची काही महत्वाची कारणे सुद्धा आहेतच. वादळ पुढे सरकत असताना देशादेशात माहितीची देवाणघेवाण होत असते. एकाच वादळाला जर विविध नावाने संबोधले गेले तर यंत्रणेमध्ये व्यवस्थापन करीत असताना घोळ निर्माण होऊ शकतो, अनेक अफवांना ऊत येऊ शकतो. म्हणून हे सगळं टाळण्यासाठी वादळ निर्माण होणाऱ्या व त्याच्या प्रभावाखाली येणाऱ्या भौगोलिक प्रदेशातील देश मिळून एखाद्या सांकेतिक नावाचा वापर करतात. याबद्दलही काही नियम आहेत. ताशी 65 किलोमीटर पेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण होत असतं. वादळांना नाव देण्याची प्रत्यक्ष सुरुवात तशी पाश्चिमात्य देशाकडून झाली. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावं दिली जायची, परंतु काही महिला संघटनांच्या विरोधामुळे अमेरिका आता महिलांसह पुरुषांचेही नाव वादळांना देत असते. याबरोबरच प्रादेशिक वैशिष्ट्यांची नाव देण्याचाही विचार यामध्ये असतो. नाव देताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी संबंधित देशाकडून प्रामुख्याने घेतली जाते. एखाद्या वादळाचा परिणाम कित्येक देशांना भोगावा लागतो तेव्हा वादळ हे एकाच देशाचं न राहता वादळ निर्मितीस कारणीभूत असलेल्या महासागरीय प्रदेशाच्या झोननुसार असावं लागतं असाही एक नियम आहे. महासागरानुसार काही झोन पाडण्यात आले आहेत. आपला भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये अर्थात उत्तर हिंद महासागरी प्रदेशात येतो. त्या त्या झोनमधील देशांनी नावं सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळं येत जातील तसतशी अनुक्रमे ती नावं द्यायची हा नियम आहे. भारतात 2004 येणाऱ्या वादळांना नावं देण्याची परंपरा सुरू झाली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नाव देताना भारतीय हवामान खात्याकडून भारतीय उपखंडातल्या इतर देशांच्या वेधशाळांशी संपर्क केला जातो. त्यानंतर सर्वांच्या संमतीनं एखादं नाव निश्चित केलं जातं. भविष्यात उद्भवणाऱ्या चक्रीवादळांची नावे हिंद महासागरातील या देशाने अगोदरच ठरवलेली आहेत. या यादीनुसार पुढचं नाव हे ओमानने दिलेले यास आणि पाकिस्तानने दिलेले गुलाब असं असेल. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या नावांची नवीन यादी प्रसिद्ध झाली आहे. ही यादी पुढील 25 वर्षासाठी बनवली जाते. चक्रीवादळांच्या नामकरणाच्या या यादीत भारताने आज पावेतो तेज, गती, मुरासू, येतमेळ, आग, नीर, प्रभंजन, घुर्णी, अबुंद, जलादी आणि वेग अशी नावे नोंदवली आहेत. त्याचबरोबर बांगलादेशाने अर्नब, पाकिस्तानने निलोफर, बुलबुल, तर कतारने शाहीन आणि बहार अशी नावे वादळांना दिली आहेत. गतवर्षी एप्रिलमध्ये आलेल्या चक्रीवादळाला निसर्ग हे नाव बांगलादेशाने दिले होते, तर यावेळी वादळाला नाव देण्याची वेळ होती ती म्यानमार या देशाची. म्हणून म्यानमारने या वादळाचे नाव तौक्ते असे ठेवले. तौक्ते याचा अर्थ
गिको असा होतो। गिको हा बर्मीज येथे आढळणारा आवाज करणारा एक सरडा आहे। या सरड्याच्या नावावरून सध्याच्या चक्रीवादळाला तोक्ते हे नाव देण्यात आले। अनेक राष्ट्र नाव निवडताना प्रख्यात अभिनेते अभिनेत्री त्या त्या देशातील काही सुप्रसिद्ध अथवा बदनाम व्यक्तींची नावही वापरतात। सर्वसामान्यपणे वादळाची विध्वंसक शक्ती त्याचं बारसं करताना लक्षात घेतली जाते। त्यामुळे चक्रीवादळांच्या नावात काय आहे असं कुणी जर आपल्याला विचारलं तर त्यांना हा वादळनामा नक्की सांगा। ही माहिती आपणास कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा। तर अशीच नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।